नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे विजयी झालेत. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत किशोर दराडे हे विजयी झालेत. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत 64,853 मतदारांनी मतदान केलं होतं. या निवडणूक रिंगणात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे पाटील तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे यांना तपशीलवार मतमोजणीअंती 26,476 मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी 31,576 इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19 वगळणी फेरीअखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करत सर्वाधिक पसंती क्रमाची 32,309 मते मिळवत ते नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले, असं निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी जाहीर केलं आहे. ही निवडणूक जिंकून येण्यासाठी 31,576 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. त्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यात 19 बाद फेरीनंतर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे हे बाद झाले, तर अंतिम लढत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली. आणि यात दराडे यांनी कोटा पूर्ण करत विजय मिळवलाय. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना 3 फेरीअखेर 17,393 मते पडली, तर सर्वाधिक पसंती क्रमाची 6,072 मते पडली. मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ गेडाम यांनी किशोर दराडे यांना विजयी म्हणून घोषित केलंय. तसेच त्यांना विजयी उमेदवाराचं प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आलं. यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार, नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा, अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.